आमचे प्रतिनिधी प्रशांत गोडसे आपल्या सोबत खारेतून थेट जोडले गेलेले आहेत. प्रशांत, काय चित्र सध्याच्या ठिकाणी पाहायला मिळत आहे? हुमा, सध्या मी राणा यांचं जे निवासस्थान आहे खार या परिसरात उभा आहे. हीच ती इमारत आहे. या इमारतीमध्ये नवनीत राणा आणि रवी राणा हे वास्तव्यास आहे. कालपासून आपण जो हाय व्होल्टेज ड्रामा मुंबईत पाहतोय, ज्या पद्धतीने शिवसेना वर्सेस नवनीत राणा आणि रवी राणा, हा अतिशय महत्वाचा विषय सध्या चर्चेला पूर्ण राज्यात जात आहे. ज्या पद्धतीने राज्यातील अनेक विषय, बेरोजगारी असो महागाई असो, याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. सर्वांचं लक्ष लागलं आहे हनुमान चालीसा ही मातोश्रीवरती पठन होणार का आणि माटोश्रीवरती रवी राणा आणि नवनीत राणा जाणार का, याकडे सर्व महाराष्ट्राचं आज लक्ष लागलंय. सध्या जर आपण बघितलं, या ठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. काही वेळापूर्वी इथे तणाव निर्माण झाला होता. शिवसैनिक थेट त्यांच्या निवासस्थानासमोर आले होते आणि या ठिकाणी ठिय्या मांडून ते बसले होते. नवनीत राणा रवी राणा यांना आमच्या ताब्यात द्या अशा पद्धतीचं ही मागणी ही ती पोलिसांकडे करते. मात्र आता शिवसैनिकांना काही वेळापूर्वी माजी महापौर किशोर पेडणेकर या देखील येऊन भेटून गेल्यात. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जर बघितलं, शिवसेनेचं कोणतंही आंदोलन असतो त्यामध्ये सर्वात पुरुषांसोबत महिला देखील असतात आणि या ठिकाणची परिस्थिती तशाच प्रकारची. या ठिकाणी महिला शिवसैनिक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने राणा दाम्पत्यांनी वक्तव्य केलं, आम्ही मातोश्रीवरती जाऊन हनुमान चालीसा पठन करणार, त्यामुळे वातावरण तापलेले. मात्र तुम्ही आता त्यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या मारून बसलाय, काय तयारी असणार पुढची, काय भूमिका असणार तुमची? ती बोलले ना की आम्ही येतो मातोश्रीवरती हनुमान चालीसा बोलून दाखवणार आहोत. मग त्याच्यासाठी आम्ही त्यांना महाप्रसाद द्यायला उभे राहिलो. हनुमान जयंतीचा महाप्रसाद त्यांना द्यायचा बाकी आहे ना. मग त्याच्यासाठी आम्ही सगळे महाप्रसाद देण्यासाठी थांबलो तिथे. पण काय माहिती, बंटी बबली खाली उतरायला तयार नाहीयेत. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी इथे वाट बघतोय की कधी येणार आणि कधी महाप्रसाद त्यांना आम्ही देणार. त्यांनी प्रसार माध्यमांना काही प्रतिक्रिया पण दिल्या. त्यांनी शिवसेनेचे गुंडे असा शब्द प्रयोग केलेला आहे. आहोत आम्ही गुंडे, चालेल हरकत नाही, बोलले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आमच्या मातोश्रीवरती आमचं जे श्रद्धास्थान आहे त्याच्यावरती जर कोण बोर्ड दाखवेल, त्याच्यावर जर चाल करून येईल, तर आम्ही गुंडे आहोत आणि आम्ही गुंडागिरी करणारच आणि आमची गुंडेगिरी आम्ही दाखवणारच. ही महिला आघाडी इथे सक्षम आहे, त्यांच्या स्वागतासाठी आम्ही खपून घेणार नाही. एका बाजूला आम्हाला मातोश्री वंदनीय असं म्हणायचं, दुसऱ्या बाजूला हट्ट धरायचा. नेमका हा हट्ट कशासाठी चालू असावा तुम्हाला वाटतं? कोणी हट्ट धरलाय? यांना हनुमान चालीसा पठन करायचा, त्यांनी हट्ट जो पकडलाय की मातोश्रीवर हनुमान चालीसा, त्यांचा हट्ट आपल्या घरी करावा. कोणाच्याही घरी जायचं, आमचं श्रद्धास्थान आहे तिथे जायचं आणि हट्ट करायचा, तर हे होणार नाही, हे शक्य नाहीये. हिंदुदेव सम्राटांची मातोश्री आहे तिथे. इथे जमलेले प्रत्येक शिवसैनिक परत बुलंद तोफ्यासारखे सज्ज आहेत. त्याचा धडा त्यांना शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी असे जरी म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीने मला म्हणजे नोटीस दिली की कायदा सुव्यवस्था बिघडू शकते, मग हे जे शिवसैनिक जे माझ्या घरासमोर आले त्यांच्यामुळे मला त्रास होतोय, याविषयी पोलीस काय ऍक्शन घेत नाही असा देखील त्यांनी आरोप केलेला आहे. पोलिसांना पण दिसतंय ना बंटी बबलीचे विचार काय आहेत ते. हनुमान चालीसा मातोश्रीवर जाऊन वाचणार ती, काय आहे त्यांचं, त्यांनी सांगायचं का त्यांनी तो हट्ट धरलाय ना, मग त्यांनी पण सांगावं की का वाचणार. या ठिकाणी आपलं लक्ष राहणारच आहोत. इथल्या घडामोडी जाणून घेऊया. तुर्तास तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी, आढाव्यासाठी धन्यवाद. शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. खार येथील निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय.